तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आपण टॉस करतोय. तर सन्माननीय सन्माननीय रवीजी पुरोहित साहेबांना विनंती करतोय की आपण समोर या, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. तिसरा आणि चौथ्या क्रमांकासाठी मंडल अध्यक्ष आहेत सन्माननीय रवी पुरोहित, त्या साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला पानखंडा संघाचा संगणक घ्या. चला रोशन आपला संगणक पाठवून द्यायचा आहे, चला फटाफट पाठवून द्यायचा आहे. आपण जास्त वेळ न घालवता लगेच बक्षीस संभारंभाला इथे सुरुवात करणार आहोत. पानखंडा संघाने टॉस जिंकलेला म्हणजे तिसरा क्रमांक पानखंडा स्फोट पानखंडा आणि चौथा क्रमांक पाहतोय राजावली आई मरुदेवी राजावली. तर सर्वप्रथम आपण जे वैयक्तिक बक्षीस आहोत ती देणार आहोत. वैयक्तिक बक्षीस दिल्यानंतर आपण तिसरा चौथा क्रमांक आपण इथे देऊया. तर चला प्रथम जाऊया आपण बेस्ट फिल्डर कडे जाऊया. बेस्ट फिल्डर आम्ही चार दिवस बघितलं की कुठल्या खेळाडूने ज्या प्रकारे शतरक्षण केलेलं आहे त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं आणि बेस्ट फिल्डर म्हणून त्याची आम्ही निवड केलेली आहे. तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल बेस्ट फिल्डर कोण असेल? बेस्ट फिल्डर. तर जास्त वेळ न घेता लगेच मी बेस्ट फिल्डर नाव इथे जाहीर करतोय. अक्षय कोल्हा ठरतोय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर. तर मी सन्माननीय विनंती करतोय मुकेशजी पवार यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड आपण इथे वितरित करायचा आहे. फायनल मॅच मध्ये पराभव तुम्हाला मिळाला, ज्या प्रकारे आज परफॉर्मन्स राहिलाय संघ काय म्हणशील? खेळाडूंना काय सांगशील? निराश आहेस की खुश आहेस? खुश आहेस असं काय नाही, फक्त प्रॅक्टिस करायला पाहिजे रोज. आपण चांगलं खेळू ही ट्रॉफी मिळाली बेस्ट फिल्डरची काय म्हणशील? शुभेच्छा असतील. तर चला जाऊया आपण बेस्ट बॉलर कडे. आपण पाहतो बेस्ट बॉलर च्या याच्यामध्ये आपण पाहतोय भरपूर नावं होती, मात्र आम्ही एक नाव निवडलेलं आहे. तुमच्या कोणी सांगू शकेल? सात विकेट्स आहे, सात विकेट्स पाच मॅच मध्ये सात विकेट्स. तर किरण तोय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. तर मी विनंती करतोय सन्माननीय निलेशजी पवार यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी ते वितरित. चला त्यानंतर आपण जाऊया उत्कृष्ट फलंदाज, त्याच्या सर्वात जास्त धावा आहेत 83 रन्स. कोण असेल? विशालचं नाव येत आहे. 83 धावा त्याने बनवल्यात, नो डाऊट विशाल भडांगे उत्कृष्ट फलंदाज. तर मी विनंती करतोय सन्माननीय अच्युतजी जोशी आणि वाला वालवालकर यांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्स मध्ये या, आपल्या शुभ हस्ते आम्ही बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी इथे वितरित करतोय.
पाहुण्यांचे आभार, खेळाडूचे अभिनंदन. विशाल, या सीझन मध्ये पहिली ट्रॉफी मिळाली, काय म्हणशील? काय नाही, चांगलंच झालंय आणि अजून मेहनत घ्यावी लागेल आम्हाला, कारण की बॅटिंग तर होत आहे, बॉलिंग थोडीशी कमी पडते. फायनल मॅच मध्ये ज्या प्रकारे बॉलिंग झाली तुझी, काय म्हणशील? थोडासा प्रेशर होता, त्याच्यामुळे वाईट बीट पडले माझे बॉल. दुसरं काही शुभेच्छा असतील पुढच्या स्पर्धेसाठी. हा होता विशाल, उत्कृष्ट फलंदाज. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आहे, ती आपण नंतर देणार आहोत. त्याकरता जाऊया आपण चौथ्या क्रमांकाचं बक्षिसाकडे. तर चौथा क्रमांक इथे फटकावलेला आहे, तो म्हणजे आई मरुदेवी राजावली या संघानं. चला, या पूर्ण संघाला तरी चालेल किंवा कॅप्टनला तरी चालेल. तर मी चौथा बक्षीस देण्यासाठी विनंती करतोय सन्माननीय सौभाग्यवती तृप्तीजी मामले यांना विनंती करतोय. आपण पाहतोय प्रदेश सचिव आहेत, महिला मोर्चा प्रदेश या सचिव आहेत. आपण पाहतोय तृप्तीजी मामले. त्यानंतर मी विनंती करतोय कृष्णाजी देवाडिगा, माडा सेक्रेटरी. त्यानंतर नमिता देवाडिगा यांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही ही चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी इथे वितरित करतोय. आपण पाहतोय सौभाग्यवती तृप्ती मामले, महिला मोर्चा प्रदेश सचिव आहेत. त्यानंतर नमिता देवाडिगा, आपण पाहतोय महिला विभाग संघटक शिवसेना शिंदे गटाच्या त्या आहेत. त्यानंतर कृष्णाजी देवाडिगा, माडा कॉलेजचे सेक्रेटरी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी त्यांनी इथे वितरित करतोय. चौथा क्रमांक इथे फटकावलेला आहे, तो म्हणजे आई मरुदेवी राजावली या संघाने. खूप चांगला परफॉर्मन्स दिला. आपण पाहतोय जे आपले मान्यवर आहेत सौभाग्यवती तृप्तीजी मामले, महिला मोर्चा प्रदेश सचिव आहेत. त्यानंतर नमिता देवाडिगा, महिला विभाग संघटक आहेत शिवसेना शिंदे गटाच्या. त्यानंतर माडा कॉलेजचे सेक्रेटरी कृष्णाजी देवाडिगा यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरित केली गेली. त्यानंतर तिसरा क्रमांक इथे फटकावलेला आहे, तो म्हणजे पानखंडा स्फोट पानखंडा ए या संघाने. चला संघनायक या. तर मी विनंती करतोय सन्माननीय विशालजी राऊत, मंडल सरचिटणीस आहेत भारतीय जनता पार्टीचे. आणि त्यांच्या शुभ हस्ते ही तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण इथे वितरित करतोय. आपण पाहतोय सन्माननीय विशालजी राऊत सरचिटणीस आहेत भारतीय जनता पार्टीचे. त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय ही ट्रॉफी इथे वितरित केली जाते. आणि कॅश प्राइज नंतर दुसरा क्रमांक इथे फटकावलेला आहे, तो म्हणजे सिद्धिविनायक स्फोट बेलकडे या संघाने. तर बेलकडे संघ या सीझन मध्ये आपण पाहतोय पहिल्या स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक फटकावलाय. परफॉर्मन्स खूप चांगला होता, आपण बघितलं की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता. नक्कीच पोमन संघाला देखील वाटलं असेल की काय संघ बेटा टफ फाईट देतो आपल्याला, कारण आजच्या दिवसामध्ये मला वाटतंय सिद्धिविनायक स्फोट बेलकडे असा एक संघ होता की त्याने पोमन संघाला टफ फाईट दिलेली आहे आणि ती देखील फायनल मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स. चला पोमन संघ या, सॉरी बेलकडे संघ या. तर दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी मी देण्यासाठी विनंती करतोय नवदुर्गा महिला मंडल दिवलाईपाडा ज्या महिला वर्ग आहे, मी त्यांना विनंती करतोय की पुढे या. आपल्या शुभ हस्ते आम्ही ही ट्रॉफी इथे वितरित करणार आहोत. चला दोर दाट लागले झाल्या पाहिजेत. आपण पाहतोय नवदुर्गा मित्र मंडल महिला मंडल दिवलाईपाडा यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण पाहतोय ते वितरित केली जाते.
या महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला 4 दिवस चांगली मेजवानी दिली गेली, जेवण त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे दिलं गेलं, त्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आपण पुन्हा एकदा विराजमान व्हा. यस, थँक्यू डीजे. चौथा क्रमांक झाला, तिसरा क्रमांक झाला. आता राहिलेली आहे ट्रॉफी, आपण पाहतोया मालिकावीर. हॅलो, चला फायनल मॅचचा तो सामनावीरचा पुरस्कार तो बाकी राहता, तर मी विनंती करतोय सन्माननीय निकेशी राऊत आणि शरदजी मामले की आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. सन्माननीय निकेशी राऊत आणि शरदजी मामले, चला सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता, तर सेमी फायनलचा मॅच मॅन ऑफ द मॅच साठी विनंती करतोय रोशन ठरला होता, ज्यांनी खूप बॉलिंग केली होती. सॉरी, निलेश बरफ. चला सेमी फायनलचा चांगली बॉलिंग केली होती निलेश, तर मी विनंती करतोय की निकेशी राऊत यांनी विनंती करतोय की आपण याला सेमी फायनलचं मेडल आपण वितरित करायचं आहे. त्यानंतर फायनल मॅचमध्ये आपण पाहतोय विशाल भडांगे याने खूप चांगला परफॉर्मन्स दिला. विशालाला विनंती करतोय की या टॉस बॉक्समध्ये या. मी सन्माननीय शरदजी मामले साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा मेडल आपण त्याला वितरित करायचा आहे. सेमीफायनल आणि फायनल मॅचमध्ये पाहतोय खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता या दोघांनी, तो आमच्याकडनं पुरस्कार चुकून राहिला होता, तो पुरस्कार आपण इथे वितरित केला जातोय. पाहुण्यांचे खूप खूप आभार, आपण वेळात वेळ करून इथे उपस्थित झालात. त्यानंतर आपण जाऊया मॅन ऑफ द सिरीज, तर मॅन ऑफ द सिरीज साठी मी विनंती करतोय सन्माननीय
नाशिरजी शेख आणि परेशजी राऊत यांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्समध्ये या, आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी इथे वितरित करणार आहोत. आपण पाहतोय धानवी स्पोर्ट्सकडनं एक बॅट आहे आणि एक आपण पाहतोय ट्रॉफी आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. तर मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहतोय ज्याची निवड केलेली आहे त्याचं नाव आहे विशाल भडांगे. खूप चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे विशाल भडांगे याचा. आपण पाहतोय धानवी स्फोट करणं एक बॅट आलेली आहे आणि आयोजकांच्या माध्यमातून पाहतोय आपण एक ट्रॉफी आहे, खूप सुंदर ट्रॉफी आहे. आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी अगोदर बॅट दिली जाते जी आले धानवी स्फोट आकाश धानवी यांच्या माध्यमातून आपल्याला ती स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर आपण पाहतोय ही ट्रॉफी आहे जी आयोजकांकडनं आलेली आहे, खूप सुंदर ट्रॉफी आपण पाहतोय. पाहुण्यांचं खूप खूप आभार, खेळाडूंचं अभिनंदन. त्यानंतर पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, पहिली स्पर्धा आणि या पहिल्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरतोय तो म्हणजे गादेवी पोमन. तर मी विनंती करतोय सन्माननीय हरेंद्रजी पाटील जिल्हा कोषाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, त्यानंतर दिलीपजी गायकवाड अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष, त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण इथे वितरित करायची आहे. सन्माननीय हरेंद्रजी पाटील जिल्हा कोषाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे, त्यानंतर सन्माननीय दिलीपजी गायकवाड अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी इथे वितरित केली जात आहे.